जंगलात भटकणे. देवाने इस्रायल लोकांसोबत केलेल्या कराराचा भाग म्हणून जे नियम विधी त्यांना पाळण्यासाठी दिले होते ते सांगितल्यानंतर त्यांनी सिनाय पर्वत सोडला. देव त्यांना वचनदत्त देशाकडे, ज्याला कनान देश पण म्हटले जाते, त्याकडे त्यांना देव घेऊन जात होता. कनान देशाकडे जात असताना ढगांचा खांब त्यांच्या पुढे चालला व ते लोक त्याच्या मागे चालले. देवाने अब्राहम, इसहाक व याकोब यांना सांगितले होते की त्यांच्या पिढीतील लोकांना तो वचनदत्त देश देईल, पण आता तर त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या जातीचे लोक राहत होते, त्यांना कनानी लोक असे म्हणत. कनानी लोक देवाची आराधना उपासना करत नव्हते व त्याची आज्ञा पाळत नव्हते. ते खोट्या देवतांची पूजा करीत होते व भरपूर वाईट गोष्टी करत होते. देव इस्रायल लोकास बोलला, वचनदत्त देशातील कनानी लोकांचा तुम्ही पूर्णपणे नाश करा. त्यांच्या सोबत शांतीने वागू नका व त्यांच्याशी लग्न करू नका. तुम्ही त्यांच्या सर्व प्रकारच्या मूर्त्यांचा नाश करा. जर तुम्ही माझ्या आज्ञा व विधी पाळल्या नाही तर तुम्ही माझ्याऐवजी त्यांच्या मूर्त्यांची उपासना कराल, त्याचा पाया पडाल. जेव्हा इस्रायल लोक कनान देशाच्या सीमेजवळ आले तेव्हा मोशेने इस्रायलच्या 12 वंशामधून प्रत्येकी एक एक असे माणसे निवडले. त्याने त्यांना सांगितले त्या ठिकाणी कसे जायचे व देशाला कसं हेरावं याविषयी माहिती देऊन तो देश कसा आहे हे बघण्यासाठी पाठवले. कनानी लोकांवर पण नजर ठेवायला सांगितले की ते लोक शक्तिशाली आहे की दुर्बल आहे हे पाहावे. ही 12 माणसे 40 दिवसापर्यंत कनान देशात फिरत परत आले. त्यांनी लोकांना सांगितले, जमीन एकदम सुपीक आहे व पीक पाणी भरपूर आहे, पण 10 हेर माणसे म्हणाले, शहरे खूप कट्टर व तटबंदीची आहे, तिथले लोक धिप्पाड व उंच आहे, जर आपण त्यांच्यावर आक्रमण केले तर ते नक्कीच आपल्याला जिंकू देणार नाही व आपणास मारून टाकतील. लगेचच कालेब आणि यहोशुआ हे दोघे पण त्या सर्व हेरांना म्हणाले, कनानी लोक उंच व धिप्पाड बलाढ्य आहे, ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे, पण आपण त्यांना निश्चित हरवू शकतो कारण देव आपल्या बाजूने लढेल. पण लोकांनी कालेब व यहोशुआ यांचे ऐकले नाही. ते मोशे व अहरोन यांच्यावर रागावले व बोलू लागले, तुम्ही अशा भयानक ठिकाणी आम्हाला का आणले? इथे युद्धामध्ये मरण्यापेक्षा व आमच्या बायको मुलांना गुलाम बनवण्यापेक्षा आम्ही मिसर देशातच बरे होतो. आपल्याला परत मिसर देशात घेऊन जाईल असा नेता ते शोधत होते. हे बघून देव त्यांच्यावर भयंकर रागावला व दर्शन मंडपात जवळ आला. देव बोलला, तुम्ही माझ्या विरुद्ध बंड केले आहे, आता तुम्हाला या जंगलामध्ये भटकावे लागेल. फक्त यहोशुआ आणि कालेब यांना सोडून बाकी सर्व 20 वर्षाचे व 20 वर्षाच्या वरील लोक या जंगलामध्ये मरतील व त्यांचा वचनदत्त देशामध्ये प्रवेश नाही होणार. लोकांनी हे ऐकल्यानंतर त्यांना असे केल्याचे दुःख झाले. त्यांनी आपले हत्यारे घेऊन कनानी लोकांवर युद्ध करण्यासाठी चढाई केली. मोशेने त्यांना मनाई केली व सांगितले की तुम्ही जाऊ नका कारण देव तुमच्या बरोबर नाही. तर त्यांनी मोशेचे ऐकले नाही. या युद्धामध्ये देव त्यांच्या बरोबर नव्हता म्हणून ते त्या युद्धात हारले व बरेच इस्रायली तेथे मारले गेले. मग इस्रायली लोक कनान देशाजवळून परत आले व जंगलात 40 वर्षे फिरत राहिले. त्यांच्या या 40 वर्षाच्या फिरण्याच्या वेळात देवाने जंगलात त्यांना सर्व काही पुरवले. त्याने त्यांना स्वर्गातील भाकर म्हणजे मान्ना त्यांना सर्वांना खायला दिला. त्याने त्यांच्या तंबूजवळ लाव्या पक्ष्याचे, हे पक्षी छोटे व मध्यम आकाराचे असतात, मोठे थवे पाठवले अशासाठी की त्यांना मांस खायला मिळावे. या सर्व काळात देवाने त्यांचे कपडे फाटू दिले नाही व त्यांची चप्पल घासू दिले नाही. देवाने अद्भुत प्रकारे त्यांना खडकातून पाणी प्यायला दिले, पण तरीही इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर केली. तरी पण देव अब्राहम, इसहाक व याकोब यांना दिलेल्या वचनाविषयी विश्वास होता. अजून लोकांनी जेव्हा त्यांना प्यावास पाणी नव्हते तेव्हा देव मोशेला बोलला, खडकाशी बोल म्हणजे त्यातून पाणी निघेल. पण त्या खडकाला बोलण्याचे सोडून त्याने त्या खडकावर दोनदा काठी मारून इस्रायल लोकांसमोर देवाचा अपमान केला. सर्वांना पिण्यासाठी खडकातून पाणी आले, पण देव मोशेवर खूप रागावला आणि म्हणून तू वचनदत्त देशात जाणार नाहीस असे देवाने त्याला सांगितले. 40 वर्ष इस्रायल लोक जंगलात फिरले. ज्या इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले होते ते सर्व तेथेच मरण पावले. मग देवाने लोकांस परत त्या वचनदत्त देशाकडे जाण्यास सांगितले आणि त्यांचे मार्गदर्शन केले. मोशे आता खूप म्हातारा झाला होता, त्यामुळे देवाने लोकांचे नेतृत्व करण्यासाठी व त्यांची मदत करण्यासाठी यहोशुआला निवडले. देवाने मोशेस हे आश्वासन दिले की एक दिवस त्याच्या सारखाच दुसरा संदेष्टा देव पाठवेल. मग देवाने मोशेस अबिराम पर्वताचे नबो नावाच्या एका उंच ठिकाणी जाऊन वचनदत्त देश पाहाव्यास सांगितले. मोशेने वचनदत्त देश पाहिला, पण देवाने त्याला तिथे जाण्यास सक्त मनाई केली. मग मोशे मरण पावला व इस्रायल लोकांनी 40 दिवस त्याच्यासाठी शोक केला. यहोशुआ त्यांचा नवीन नेता बनला.
यहोशुआ एक चांगला नेता झाला, कारण त्याने देवावर विश्वास ठेवला व त्याच्या आज्ञा व विधी पाळल्या.